गुड मॉर्निंग एवरीवन वन युनिट टेस्ट चा सिलेबस तुम्हाला आलेलाच आहे जर कोणाला काही डाऊट असेल तर चॅट मध्ये लिहा युनिट टेस्ट आपली युनिट टेस्ट चा जर काही सिलेब सिलेबस आलेला आहे जर कोणाला काही त्याच्यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता काही प्रॉब्लेम नाही ना तर काय काय सिलेबस एकदा पटकन नोटबुक मध्ये लिहून घ्या आपल्या युनिट टेस्ट ला काय येणार आहे सगळ्यांकडे नोटबुक आहे जवळ असेलच ना तर सिलेबस लिहून घ्या पटकन काय काय येणार आहे सविस्तर सांगते मी बघा पहिला प्रश्न येणार आहे चित्रपट कोश चित्रपट कोश पान क्रमांक एक ते तीन चित्रपद चित्रपट कोश झाला संख्या आणि समय येणार आहे चित्रपट कोश पहिला प्रश्न नंतर संख्या आणि समय नंतर समान समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द पाठ क्रमांक एक दोन तीन समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द पाठ क्रमांक एक दोन तीन आणि अन्वय येणारे अन्वय फक्त पाठ क्रमांक तीन वरच येणारे म्हणजे सुधावरच फक्त अन्वय पाठ क्रमांक फक्त तीन वर येणारे आणि श्लोक लिहा पाठ क्रमांक सहा युग्म मालावर फक्त श्लोक येणारे श्लोक लिहा म्हणून अन्वय लिहा म्हणून येणार नाही ओके समजला आता प्रत्येक लेट आले की प्रत्येकाला सांगत बसले तर याच्यातच वेळ जाईल अर्धा मी आता पुन्हा नाही सांगणार सगळ्या सगळे जण ऐकत आहेत ना सगळ्यांनी नोटबुक मध्ये फास्ट मध्ये लिहून घ्या युनिट टेस्ट ला सिलेबस काय तुमची हे युनिट टेस्ट ची रिव्हिजन टेस्ट नाहीये हे युनिट टेस्ट चे मार्क तुमचे ग्रहित धरले जाणार आहे का तर चित्रपट कोश चित्रपट कोष झाल्यावर संख्या समय तिसरा दुसरा प्रश्न समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द लिहा पाठ क्रमांक एक दोन तीन वर समानार्थी आणि विरोधार्थी शब्द पाठ क्रमांक एक दोन तीन वर अन्वय लिहा पाठ क्रमांक तीन फक्त अन्वय लिखतच क्रमांक तीन आणि श्लोक लिहा पाठ क्रमांक सहा फक्त श्लोक लिहा पाठ क्रमांक सहा आणि धातूनाम उपयोग कृत्वा वाक्यम लिखत धातू तुम्हाला माहित आहेत नवी पण झालेले आहेत आठवीला पण झालेले आहेत त्याच्यापैकी कोणतेही दोन किंवा तीन धातू येतील त्याचे तुम्हाला वाक्य बनवून लिहायचे ओके आता ते धातू कोणते ना, ना ते नाही सांगणार ते तुम्ही आठवी नवीचे सगळे रिव्हिजन करा गमगच्छ रोच रोच पुन्हा स्पृह हे आहेत ना आठवी आणि नववीचे सगळे रिव्हिजन करा ओके समजला आता युनिट टेस्ट चा काही कोणाला काही डाऊट युनिट टेस्ट बद्दल आता मला एक सांगा की बुक कोणाकोणाकडे आहे त्यांनी मॅसेज मध्ये एस म्हणून लिहा बुक संस्कृत ची वरबुक कोणाकोणाकडे आहे कोणाकडेच नाही ओके आपल्याला लवर... नो no. अरे संस्कृती वरबुक कोणाकडेच नाही म्हणूनच मी इतक्या दिवस वरबुकचा काही विषय नाही काढला कारण की मला माहित होतं की वर्बुक सगळ्यांकडे अवेलेबल नसेल ओके चालते ठीक आहे सध्याच काय घेऊ नका सध्याच काय घेऊ नका नंतर पुढच्या वेळेस सांगितलं जाईल तेव्हा घ्या ओके नाही ना आपला आपला स्वाध्याय आपण भाषा अभ्यास देतोच भाषा अभ्यास मधले प्रश्नच वर्बुक मध्ये असतात एक फक्त एक दोन प्रश्न थोडेसे वेगळे असतात ते आपण नंतर कव्हर करू मी जोशी विचारून तुम्हाला सांगते कि वर बुक कधी घ्यायच्यात सध्या नाहीत ना कोणाकडे तर चालेल युनिट टेस्ट चा सिलेबस का आला सगळ्यांना मी सगळं सांगितलं चित्रपट कोर्स संख्या समय समानार्थ विरुद्धार्थ शब्द अन्वय लिहा फक्त पाठक्रमांक तीन आणि श्लोक लिहा पाठक्रमांक सहा खूप सोपा पेपर आहे आणि खूप सोपं सोपं टाकलेले त्यासाठी सगळ्यांना मार्क पडले पाहिजे ओके आता तुम्हाला उत्सुकता असेल आपल्या सिलेबसची की संस्कृतच्या सिलेबसमध्ये काय कमी झालं तर तुम्हाला एक सांगते मी आपण आतापर्यंत जो भाग शिकलो संस्कृतचा त्यामध्ये काहीही कमी झालेलं नाहीये याच्या पुढे आपण जे शिकणार त्याच्यामध्ये दोन ते तीन चॅप्टर कमी करण्यात आलेले आहेत पण आपण आतापर्यंत जो शिकलो धातूला दोन मार्क आहेत चार येतील चार पैकी दोन लिहायचे किंवा तीन येतील मला आता माहित नाही किती पण दोन लिहायचे ओके दोन मार्क आहेत तर सिलेबस आपण आतापर्यंत जो आपला पाठ क्रमांक सहा पर्यंत झालेला आहे आणि सातवा पाठ सुरू आहे तर सहाव्या पाठापर्यंत काहीही कमी झालेले नाहीये सिलेबस मधलं आपण जोपर्यंत आता पर जोपर्यंत भाग आपण आजपर्यंत जो आपण भाग शिकला अभ्यासला किंवा पाठ केला आपलं काहीही नुकसान झालेलं नाहीये त्यासाठी संस्कृतमध्ये कोणताही सिलेबस कमी झालेला नाहीये आतापर्यंत याच्या पुढे याच्या पुढे मात्र दोन ते तीन पाठ कमी आहे धेनु व्याघ्र पलाय ते कमी आहे नदी नदीसुक्तम पूर्ण वगळण्यात आला असे दोन तीन पाठ आहेत ते वगळण्यात आले आहे ओके ओके आता तर आपण खूप दिवस झाला क्लास नव्हता सप्तम पाठ बघू आपण संस्कृत नाट्य स्तबक आता युनिट मी पुन्हा एकदा विचारते युनिट टेस्ट आणि सिलेबस बद्दल काही कोणा डाउट असेल तर आताच विचारा ओके okay. मी आता सातवा पाठ सुरू करते ना संस्कृत नाट्य स्तबक पेपर खूप सोपा आहे सगळ्यांना मी आशा करते की सगळ्यांना आउट ऑफ मार्क पडतील एक मिनिट वैष्णवी थोरात नववीची का आठवीची एक मिनिट दोन मिनिटा वैष्णवी थोरात बेटा तुला मी आज क्लास मध्ये जॉईन केलं बेटा उद्यापासून तू जॉईन जाए, नाही करू शकणार कारण की तुझी फीस बाकी आहे तू फीस भरून घ्या लवकरात लवकर वैष्णवी थोरात वैष्णवी क्लास संपला की मला कॉल कर बेटा ओके वैष्णवी थोरात चॅटमध्ये लिहून पाठव वैष्णवी थोरात हा मला कॉल कर क्लास संपला की शर्वरी किती तुझे डाऊट असतात बरं हा तिसरा श्लोक येणार का नाही येणार मी ते सांगू शकत नाही त्याच्यातला मी अन्वय पण टाकले नाहीये फक्त श्लोक टाकले तुम्हाला सोपत जावं म्हणून त्यासाठी मी सांगणार ये नाही येणार आहे का नाही येणार ना आहे तुम्ही ते बघा तुम्हाला पाठ करायचा का नाही पाठ करायचा श्लोक लिहा म्हणून पाठ क्रमांक सहा येणार युग्ममाला आणि आणवे लिहा म्हणून सुक्ती सुद्धा ओके आता युनिट टेस्ट विषय बंद आता ओके आता मी काही रिपीट करणार नाही कोणाला काही प्रॉब्लेम क्ला, असेल तर क्लास क्लास झाल्यावर मला कॉल करा तर बघा सप्तम पाठह हो, संस्कृत नाट्यस्तबक आता हो। तुम्हाला एक आणखी मी एक सांगते की आपला जो प्रश्न असतो पाच मार्काचा कोणता असतो सरळार्थ लेखनार्थम म्हणजे आपल्याला एक पॅरेग्राफ तीन ते चार लाईन येतात आणि त्या तीन ते चार लाईन काय करायचे असतात आपल्याला मराठीमध्ये भाषांतर करायचे असतात त्यासाठी आपल्याला मध्ये दोन पाठ होते एक संस्कृत नाट्यस्त आणि दुसरा नदीसुक्तम तर तुम्हाला याच्यामध्ये आणखी एक गोष्ट चांगली झाली की तो नदीसुक्तम पूर्ण पाठ वगळण्यात आला म्हणजे आता हा एकच पाठ येणार गॅरंटेड म्हणजे याच पाठावर तो पाच प्रश्न येणार आहे त्यासाठी तुम्हाला एक चांगली संधी दिलेली आहे संधी आहे आउट ऑफ म्हणजे काय हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क घ्यायची कारण की खूप दोन ते तीन चॅप्टर वगळण्यात आलेले आहेत आणि ते मोठे मोठे आहेत जेणे की तुम्हाला अभ्यास सोपा होईल मात्र त्यावर ग्रामर येणार आहे फक्त मराठीमध्ये भाषांतर करा प्रश्ना उत्तर लिहा समानार्थी विरुद्धार्थी शब्द असा भाग येणार नाहीये परंतु व्याकरण येणार आहे तर हा पाठ लक्ष देऊन ऐका का आणि एक ना एक शब्दाचा अर्थ तसा डोक्यात ठेवा कारण की तुमचा तुम्हाला मराठी तुमची वीक आहे आणि त्याच्यामुळं काय का तुम्ही वाक्य रचना लिहिताना लिहिताना काय करता भरपूर साऱ्या चुका करता त्यासाठी वाक्य रचना कशी आहे ती लक्षात ठेवा चांगली आणि शब्द सुद्धा चांगले लक्षात ठेवा आणि या या चॅप्टरच्या मी रोज दोन ते तीन लाईन शिकवणार आणि लगेच व्हॉट्सॲपवर मेसेज करणार तुम्ही ते लगेच लिहून घ्यायचं मराठीमध्ये भाषांतर लिहून देणार आहे मी आतापर्यंत मराठीमध्ये भाषांतर दिलेलं नाहीये कारण की त्याचा प्रश्न येणार नाही आपल्या परीक्षेला पण या पाठाचा प्रश्न येणार आहे मराठी मराठीमध्ये भाषांतर करा म्हणून म्हणून मी पा मी या पाठाची एक ना एक लाईनच तुम्हाला भाषांतर लिहून देणार आहे ओके तर बघा चला आपण स्टार्ट करू शिकवायला सप्तम पाठह हो, संस्कृत नाट्य हो। नाट्य स्तबक हो। प्रथम पुष्पम प्रथम पुष्प म्हणजे पहिला भाग याच्यामध्ये तीन तीन पुष्पम आहे प्रथम पुष्पम द्वितीय पुष्पम आणि तृतीय पुष्पम तर हा कोणता आहे प्रथम पुष्पम संस्कृत कवीशु कालिदास अनन्य साधारण इति तस्य प्रसिद्धं नाटकं तस्य काव्यनाटकेषु भारतीयसंस्कृते मूल्यानां च प्रतिबिम्बं दृश्यते इदानीन्तकालेपि तस्य साहित्यं जनान् जनान् रज्जयती तर काय सांगितलेलं आहे प्रस्तावनेमध्ये संस्कृत कवीसु अनन्य साधारण जर संस्कृत संस्कृतमधल्या सर्व कवींमध्ये कालिदासाचे स्थान कसे आहे अतिशय महत्वाचे आहे प्रसिद्ध कवी संस्कृत मधला कोणता आहे कालिदास अभिनय शाकुंतलम इति तस्य प्रसिद्ध नाटक तर या कवीचं कोणतं नाटक प्रसिद्ध आहे अभिनयान शाकुंतलम अभिनयान शाकुंतलम या नाटकाबद्दल खूप सारी माहिती आहे नाटक पण खूप मोठं आहे याबद्दल पुस्तक पण भेटतात मी तुम्हाला जेव्हा आपली प्रत्यक्षात भेट होईल तेव्हा मी याबद्दल तुम्हाला माहिती सांगेल अभिनाश शाकुंतलम इति तस्य प्रसिद्धं नाटकं तस्य काव्य नाटकेषु भारतीय संस्कृते च प्रतिबिंबं दृश्यते तर या काव्य नाटक नाटकामध्ये काय दिसते दृश्यते दिसते भारतीय संस्कृतीचे मूल्ये दिसतात प्रतिबिंबित होतात म्हणजे काय दिसतात जे भारतीय संस्कृतीचे मूल्य आहेत आपले एकता पुन्हा नम्रता असे वेगवेगळी मूल्ये या नाटकातून दिसतात इदानी कालेपि पी तसे साहित्य जनानं रज्ज येते रज्ज येते म्हणजे काय आवडतात इदानी काले म्हणजे आत्ताच्या काळात सुद्धा आत्ताच्या काळात सुद्धा त्यांचे साहित्य लोकांना आवडतात कोणाचे कालिदास कवीचे कवी कालिदास कवीचे आताच्या काल कालिदास कवीचे साहित्य आता सुद्धा या काळात सुद्धा लोकांना आवडतात काय झाली प्रस्तावना आता खाली बघा खाली चित्र दिसत आहे एक रथ आहे रथामध्ये एक राजा उभा आहे आणि राजाच्या हातामध्ये काय आहे धनुष्य बाण आहे आणि समोर एक ब्राह्मण उभा आहे तो काय हात लांब करून तो त्या राजाला अडवत आहे असं हे काय आहे चित्र आहे दिसते ना चित्रामध्ये सारथी आहे आणि रथामध्ये एक राजा उभा टाकलेला आहे तर खाली बघा तत ती वेखानस अन्य तापूस इथं वेखानस म्हणजे काय आश्रमवाशी आश्रमवाशी म्हणजे काय अगोदरच्या काळामध्ये साधूंचे तपश्चर्या करण्यासाठी विधी करण्यासाठी आश्रम राहत होते जंगलामध्ये तर त्या आश्रमामध्ये राहणारे सर्व ब्राह्मण किंवा साधू त्यांना काय म्हणायचं वेखानस ओके वेखानस म्हणजे समजलं ना ब्रा... आश्रमामध्ये राहणारे सर्व साधू किंवा ब्राह्मण तथा प्रविशती वेखानासह अन्य तापसोच नंतर आश्रम वासी आणि दुसरे दोन तपस्वी तापसो म्हणजे काय तपस्वी आणि दुसरे दोन तपस्वी प्रवेश करतात प्रविशती प्रवेश करतात लक्ष द्या हे आपल्याला मराठीमध्ये लिहायचंय अगोदरच्या चॅप्टर प्रमाणे दुर्लक्ष करू नका लाईन टू लाईन पाठ करायची आणि जशास तसं लिहायचं तशास तसं म्हणजे कॉपी नाही करायची सर्व सर्व तत प्रविशती वेखानसह अन्य तापसोच तत नंतर वैखानस आणि दोन तपस्वी प्रवेश करतात वैखानस राजा नाम अवरुद्ध राजा थांबा रा, राजन आश्रम मृगयम न हंतव्य न हंतव्य प्रतिसंहर सायकम राज्रम आर्त्राणाय भवती न तू अनागसी प्रहरतुम तर तो वैखानस म्हणजे आश्रमवासी तो काय म्हणतो राजा ना राजन राजाला आडवून काय म्हणतो राजा महाराजा हा आश्रम आश्रमातला हरी आहे आश्रम मृगयम मृग म्हणजे हरी म्हणजे हा हा आश्रमातला हरीण आहे न हंतव्य न हंतव्य आश्रमातला हरिण आहे याला मारू नये याला मारू नये सायकम आशु म्हणजे ताबडतोब आणि सब सायकम म्हणजे बाण ताबडतोब तुमचा बाण मागे घ्या आशु प्रतिसंवर सायकम ताबडतोब तुमचा मागे घ्या राज्याम आर्थत्राणाय भवती न तू अनागसी प्रहरतुम म्हणजे राजाचे राजाचे शस्त्र कशासाठी असते आर्त्राणाय भवती आर्थत्राणाय म्हणजे काय दुःखी कष्ट दुःखी कष्टी लोकांना वाचवण्यासाठी राजामशास्त्रम आर्त्राणाय राजाचे शस्त्र दुःखी कष्टी लोकांचे दुःख नष्ट करण्यासाठी असते भवती असते न तू अनागसी प्रहर्तुम निष्पाप निष्पापांवर प्रहार करण्यासाठी नव्हे अनागसी म्हणजे निष्पाप प्रहरतुम म्हणजे प्रहार करण्यासाठी निष निष्पाप निष्पापांवर प्रहार करण्यासाठी नसते पहिल्यापासून सांगते बघा राजाला आडून हे राजा हा आश्रम आश्रमातला हरीण आहे मारू नये मारू नये तुमचा बाण लवकर ताबडतोब मागे घ्या राजाचे शस्त्र दुःखी कष्टी लोकांचे रक्षण करण्यासाठी असते निष्पाप निष्पाप लोकांचा किंवा निष्पापांवर प्रहार करण्यासाठी नव्हे आता दुसरा दुष्यंत खाली दुष्यंत राजा आहे दुष्य हा राजा आता राजा बोलतो दुष्यंत नावाचा राजा आहे प्रतिसहत येशे सायक हो, ये करोति करोती प्रतिसहत म्हणजे काय मागे घेतला सायक म्हणजे काय बाण हा मागे घेतला बाण यथोत्तम करोती बोलल्याप्रमाणे करतो तो वेखानस काय म्हणतो त्या राजाला की तुम्ही तुमचा बाण मागे घ्या आणि तो काय करत असतो तो हरणाची शिकार करत असतो आणि हरणाची शिकार करण्यासाठी त्याने ते बाण उचललेला असतो तर तो वैखानस म्हणतो कि तुम्ही हा बाण मागे घ्या लवकरात लवकर आणि हरणाला मारू नका कारण की राजाचे शस्त्र दुःखी कष्टी लोकांचे दुःख हरण करण्यासाठी असते निष्पाप निष्पापांवर प्रहार करण्यासाठी नसते तर दुष्यंत प्रतिसहत प्रतिसह यशसायक हा मागे घेतला बाण म्हणण्या बोलल्याप्रमाणे करतो बोलल्याप्रमाणे करतो पुन्हा वैखानस राजन समिदाहरणाय प्रस्थिता वयम यश येश्य, यश खलु कन्वस कुलपते अनुमालिनी तीरमाश्रम अदृश्यते प्रविश्य प्रतिगृहता अतिथेय सत्कार राजन महाराजा समिदरणाय प्रस्थिता वयम वयम म्हणजे आम्ही प्रस्थिता म्हणजे निघालो आहोत समिधा हरणाय समिधा हरणाय म्हणजे काय समिधा आणण्यासाठी तर संविधा म्हणजे काय कि अगोदरच्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये काय असायचं लाकडांवर स्वयंपाक करायचे सगळे काम लाकडांच्या ऊर्जेवर करायचे तर ते लाकडे गो आणण्यासाठी ते निघालेले होते त्याला काय म्हणे समिधा मग मराठीमध्ये कसं लिहायचं हे समीधा कसं आहे द आहे दप्तराचं आहे पण मराठी मध्ये त्यांना काय लिहायचं ध लिहायचं ओके तर तो वैखानस काय म्हणतो राजन राजा आम्ही आणण्यासाठी निघालो आहोत यश खलु कन्वसे कुलपते अणुमालिनी तीरमाश्रमे दृश्यते हा मालिनी नदीच्या काठावर असलेला कुलपती मुनीचा आश्रम आहे खलु हा खरोखर कन्वस्य म्हणजे कन्व मुनी कुलपती म्हणजे कुलपती म्हणजे सर्वांचा सर्वांचा सर्व ब्राह्मणांचा कुलपती अनुमालिनी म्हणजे अनुमालिनी नावाची नदी असती अनुमालिनी नदीच्या काठावर असलेले हे काय आहे आश्रम आहे यशखलू कणवस्य कुलपते अनुमालिनी तीर आश्रमे दृश्यते हा मालिनी नदीच्या काठावर असलेल्या कुलपती कन्व मुनीचा आश्रम दिसत आहे प्रविश्य प्रतिगृहता अतिथीय सत्कार प्रविश्य प्रवेश करावा किंवा प्रवेश करून प्रतिगृहता म्हणजे काय स्वीकारावा काय स्वीकारावा अतिथेय सत्कार अतिथी सत्कार स्वीकारावा तो वैकानस राजाला काय म्हणतो की आमच्या आश्रमामध्ये प्रवेश करून तुम्ही आमचा अतिथी सत्कार स्वीकारावा प्रतिगृहता म्हणजे स्वीकारावा दुष्यंत हो। तपोवनिवासी ना भूत यावरा तपोवन निवासी निवासी नापु नामुधो म्हणजे काय तपोवनात राहणारे म्हणजे काय तपोवनात राहणारे इथं संधी होते तपोवन अधिक निवासीता अधिक उपरोध उपरोध म्हणजे राहणारे तपन म्हणजे जंगल जंगलात राहणारे जंगलात राहणाऱ्यांना माभूत म्हणजे अरण्यात किंवा जंगलात राहणाऱ्यांना त्रास नको म्हणून स्थाप्य येथेच रथ थांबव याव त्रामी म्हणजे थांब मी येथेच उतरतो तो काय म्हणतो राजा की लोकांना त्रास नको रथ येथेच थांबव मी उतरतो आता आपल्या चार ते पाच लाईन झाल्या त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा कोणता शब्द नाही समजला असेल तर विचारा आपली कुठे रथ स्थाप्य यावं तवं तर आम्ही म्हणजे येथेच रथ थांबव मी उतरतो याच्यामध्ये कोणता शब्द किंवा कोणती लाईन समज असेल तर विचारा कन्वस्य मिस कन्वस्य म्हणजे कन्वमु ऋषी कन्व ऋषी आहे कन्व नावाचा ऋषी आहे सर्व ऋषींचा गुरु किंवा मेन ऋषी ऋषी रामायणामध्ये वाचलं ऐकलं असाल तुम्ही कन्वऋषी कुलपते कुलपती असणारा कन्व मुनींचा आश्रम होता तो आशु प्रतिसंहार आशु म्हणजे काय ताबडतोब आशु म्हणजे काय ताबडतोब आणि प्रतिसंहार म्हणजे मागे घे सायकम म्हणजे बाण तू तु तुझा बाण ताबडतोब मागे घे आणखी आर्थत राणा आहे म्हणजे काय दुःखी कष्टी लोकांचे रक्षण करण्यासाठी याचे मी शब्द पण लिहून देऊ का डायरेक्ट भाषांतर लिहून देऊ शब्द पण देऊ आणि भाषांतर पण देऊ तुम्ही म्हणसाल तस फक्त तुम्हाला काय मी लिहून द्यायला काय नाही सगळं लिहून देते पण तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे आणि वाचलं पाहिजे ओके तर आता आपल्या एक दोन तीन चार पाच सहा लाईन झाल्यात सहा लाईन मध्ये काय समजणार ते विचारा हा फार महत्वपूर्ण आहे बरं हा हा एवढा पॅरेग्राफ तर खूपदा विचारतात खूपदा विचारलेला आहे आणि तुमचा बोर्ड कॅन्सल झालेला नाहीये तुमचा बोर्ड कॅन्सल होणार नाहीये त्यासाठी असं समजू नका की आमचा बोर्ड कॅन्सल होणार आहे आता तुमचा नाही होणार आहे ते आता पुढच्या वर्षीपासून सगळं लागू होणार आहे व कोणता शब्द नाही का आला कोणती लाईन नाही का आली तर विचारा अनुमालिनी तीर्माश्रमो अनुमालिनी म्हणजे काय अनुमालिनी नदीये अनुमालिनी नदी आहे आणि तीर म्हणजे काय काठ नदीच्या काठावर नदीच्या काठावर असलेले आश्रम कोणत्या नदीच्या अनुमालिनी अनुमालिनी नदीच्या काठावर असलेले आश्रम ते दिसते आणि फोर्थ लाईन आणि फिफ्थ फोर्थ शेवटची बघा दृश्यंत मी काय सांगायचं मंथन तीन काय सांगायचं बेटा तिसरी लाईन सांगायची मंथन प्रविश्य प्रविष्य म्हणजे प्रवेश करून प्रविष्य म्हणजे काय प्रवेश करून झाला झालांत मा नवीला किती प्रविश्य काय होते हा प्रविश्य लेबंतव्य होते शेवटी य लागलेला आहे आणि सुरुवातीला प्र लागलेला आहे हा लेबनतावे होते प्रवेश करून तिसरी लाईन संवत यश वेखानस म्हणतो की तुम्ही तुमचा बाण मागे घ्या आणि हरणाला मारू नका कारण की हा आश्रमातला हरिण आहे त्या चित्रामध्ये दिसते बघा झाडाजवळ हरिण आहे आहे का नाही तो त्या हरणाला मारत असतो मग दुष्यंत राजा काय म्हणतो प्रतिसंवत यशसायक प्रतिसहत म्हणजे मागे घेतला येश म्हणजे हा सायक म्हणजे बाण हा बाण मी मागे घेतला येतो करोती येतो करोती तुम्ही बोलल्याप्रमाणे मी केले ओके आणखी हे नाटक आहे अभिनय ना शाकुंतला खूप मोठं नाटक नाट आहे आणि त्या नाटकामधला एक छोटासा प्रसंग इथे दिलेला आहे आता या प्रसंगामध्ये काय दाखवलं कि तो वैखानस काय म्हणतो राजाला की राजा तुम्ही हरिण मारू नका मागे घ्या तर राजा होता तो त्या राजाला त्या ऋषीची किंवा वैखानसची आज्ञा मोडता आली असती आणि म्हणता आलं असतं नाही मी तुझं ऐकणार नाही मी हरिण मारणार परंतु आपली संस्कृती काय आहे की माणसांचं ऐकायचं आदर ठेवायचं मोठ्या माणसांचं ऐकायचं म्हणजे हे मूल्य या प्रसंगातून दिसत आहे आपल्याला कि तो राजा असून सुद्धा त्या ऋषीचा ऐकतो आणि हरिण मारत नाही आणि त्यांचा मान पण राखतो तो वेखानस काय म्हणतो की आमच्या आश्रमामध्ये या आणि अतिथी सत्कार स्वीकारा तेव्हा तो राजा आश्रमात जाऊन सत्कार स्वीकारतो म्हणजे यावरूनच आपल्याला काय कळते की तो राजा असून सुद्धा घमंड करत नाही आणि नम्रतेपणे वागतो ओके okay, आणखी काही या पाच लाईन मध्ये काही डाऊट काय विचारलं भूता कोणी मा भूत मा भूत म्हणजे होऊ नये तपोनात राहणाऱ्या राहणाऱ्या लोकांना माझा त्रास येऊ नये किंवा माझ्या रथाचा त्रास होऊ नये म्हणून स्थापय म्हणून येथेच रथ थांबो आणि मी उतरतो ओके हा हे अभिनयान शाकुंतलम खूप मोठं नाटक आहे मी तुम्हाला सांगेल स्कूल ओपन झाल्यावर आणि या नाटकातला फक्त एक छोटा प्रसंग आहे इथं दिलेला आहे ओके आणखी कोणाला काय डाऊट आहे दोनच मिनिट बाकी आहेत कोणाला डाऊट असेल तर विचारा नो डाऊट तर राहिलेल्या तीन लाईन आपण उद्या शिकूता आणि तीन लाईन चार लाईन आहे चार लाईन उद्या आपण बघू ता आणि याचा पूर्ण फोर्थ लाईन फोर्थ लाईन बघा वैखानस राजन समिधा हरणाय प्रस्थिता हे राजा हरनाय म्हणजे काय समिधा समिधा आणण्यासाठी आम्ही निघालो आहोत प्रस्थिता म्हणजे निघालो वयम म्हणजे आम्ही समिधा आणण्यासाठी आम्ही निघालो आहोत तर समिधा म्हणजे काय लाकूड लाकडे यज्ञ करण्यासाठी लाकूड लागते का नाही ते लाकूड गोळा करून आणण्यासाठी ते निघाले आहे त्याला काय म्हंटले समिधा ओके okay. समिधा हरणाय प्रस्थितावयम आम्ही समिधा आणण्यासाठी निघालो आहेत आहोत यश खलु कन्वसे कुलपते अनुमालिनी दृश्यते हा खरोखरच ऋषीचा कुलपती कुलपती कन्व ऋषीचा आश्रम आहे आणि अनुमालिनीच्या नदीच्या काठावर बसलेले हे आश्रम दिसते प्रविश्य प्रतिगृहताम अतिथेय सत्कार प्रविश्य प्रवेश करून प्रतिगृहता स्वीकार करावा हे राजा तुम्ही आश्रमात प्रवेश करून आमचा अतिथी सत्कार स्वीकार करावा यावत दवतारामी म्हणजे येथेच मी आता मी उतरतो रथ येथेच थांबो मी उतरतो असं असायचा अर्थ होतो झालं खालची पुन्हा खालची लाईन बघा दुष्यंत तपोवन निवासीने मुपरोधो मा भूत तपोवनात राहणाऱ्या लोकांना माझा त्रास होऊ नये म्हणून अत्रेव रथ स्थापय येथेच रथ थांबव आणि मी उतरतो याव तव आम्ही म्हणजे मी, मी उतरतो तर तो दुष्यंत राजा त्या सारथीला काय म्हणतो कि तपोवनात राहणाऱ्या लोकांना माझा त्रास होऊ नये म्हणून तू इतर येथेच थांबव मी येथेच उतरतो ओके okay? पुढच्या चार लाईन आपण उद्या बघूया आणि याचा मी शब्द लिहून देते पूर्ण स्कूल कद, आता कधी उघडणारे मलाही नाही बेट माहीत आम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघतोय की आता स्कूल कधी ओपन होते हो का नाही सगळे आता घरात राहून बोर झालेले आहेत सगळे वाट बघतायत की स्कूल कधी ओपन होते या पूर्ण मी अगोदर काय करते आज तुम्हाला पूर्ण या प्रथम पुष्पम जे शब्द लिहून देते आणि उद्या भाषांतर लिहून देते ओके <laughs> खूप सोपा आहे टू टू सगळं एकाना एका शब्दाचा अर्थ पाठ करायचा आणि व्यवस्थित लिहायचा कारण की तुम्ही रोजच्या रोज जर अभ्यास केला तर तुमच्यावर बर्डन येणार नाही ओके आणि युनिट टेस्ट चा अभ्यास करा चांगला ज्यांचा राहिलेला आहे ओम मध्ये तुम्ही तुम्ही काही लर्न म्हणून दाखवलं नाहीये खूप जणांनी मी नाव घेतले तिक्ष आणि ओम प्रथमेश पण नव्हता तर त्यासाठी युनिट टेस्टचा अभ्यास चांगला करा तुम्हाला एक चांगली संधी आहे सिलेबस कमी केलेला आहे आणि मार्क जास्त आहेत त्यासाठी चांगला अभ्यास करा तुम्हाला सुवर्णसंधी मिळालेली आहे कोरोनामुळे त्यामुळे याचा फायदा उचला ओके तर बाय आपलं नाही उद्या याच टायमाला याच याला भेटूया